नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? मी मिसेस राजश्री सचिन मालेगावकर, द चीफ मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ सोशल अवेअरनेस मिशन फॉर वुमेन. आज मी सुट्टीवर आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये बसलेली आहे तुमच्याशी गप्पा मारायला, काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायला, ज्या मला अतिशय महत्त्वाच्या आज वाटल्या. फ्रेंड्स, आपण आपल्या आयुष्यामध्येच जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आज मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहे की जर तुम्ही त्या गोष्टी नित्यनेमाने रोज केल्या तर नक्कीच तुम्हाला एक घवघवीत यश मिळायला अजिबात वेळ लागणार नाही. मग आपण त्या गोष्टींवर आज चर्चा करूया, ठीक आहे? रेडी आहात तुम्ही? ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे, जी रोज करायची आहे, ती म्हणजे की एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करा. मग कोणाबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची रोज? पहिली गोष्ट आणि पहिली व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जी अतिशय महत्त्वाची व्यक्ती, अतिशय आदरणीय अशी व्यक्ती आहे, ती म्हणजे आपली आई, की जिच्या उदरातून आपण आज जन्म घेतला. आपण रोज त्या आईचे सकाळी उठल्यानंतर रात्री झोपताना आभार मानायला पाहिजे, कारण तीच एकमेव व्यक्ती अशी आहे की जिच्यामुळे आपण हे जग पाहू शकलो. त्यामुळे आपल्या आईसाठी रोज प्रार्थना करा, आपल्या आईचे रोज आभार माना, कारण की ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहे. ठीक आहे. दुसरे आभार आपल्याला मानायचे आहेत परमेश्वराचे, कारण की त्याच्यामुळेच ही सृष्टी निर्माण होते, त्याच्यामुळेच आईचा निर्माण झाला आणि त्याच्यामुळेच आपण हे जग पाहू शकलो. त्यामुळे त्या ईश्वराचे तर आभार मानायलाच पाहिजे आपण. म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर, रोज झोपण्याच्या अगोदर आपण त्या ईश्वराचे आभार मानायला पाहिजे की ज्याने आपल्याला हे सुंदर असं जग दाखवलं, ज्याने आपल्याला या जगाची ओळख करून दिली. त्यानंतर आपण आभार मानायला पाहिजे आपल्या शिक्षकांचे, आपल्या गुरुजनांचे. मग आपले शाळेतील शिक्षक आहेत, कॉलेजच्या लाईफचे शिक्षक असतील, किंवा आपल्या करिअरमधले शिक्षक असतील, तर त्या प्रत्येकाचे आपण नक्कीच आभार मानायला पाहिजे. मी रोज माझ्या गुरुजनांचे, माझ्या शिक्षकांचे खूप आभार मानते, कारण की आज ते जर माझ्या आयुष्यात नसते तर मी शिकू शकले नसते, मला ज्ञान मिळू शकलं नसतं. मग माझ्या शाळेतले शिक्षक असतील, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव, इथली मी विद्यार्थिनी आहे नर्सरी पासनं 10th पर्यंत, तर माझ्या आयुष्यात खूप खूप चांगले चांगले शिक्षक आले की ज्यांनी मला घडवलं. त्यापैकी माझ्या स्कूलचे प्रिन्सिपल सर, ज्यांना मी माझे गॉडफादर मानते, ते म्हणजे मिस्टर हरिभाऊ नळे सर. तर त्यांनी आजपर्यंत मला खूप छान घडवले, 12 वर्ष त्यांच्या हाताखाली मी शिकले. त्यानंतर आमचे मराठीचे भैरट सर असतील, आमचे मॅथ्सचे, अल्जेब्रा जॉमेट्रीचे जाधव सर असतील, आमच्या माझ्या बालपणीच्या शेख मॅडम असतील, धनेश्वर मॅडम असतील, शिंदे मॅडम आहेत. त्यानंतर आमचे PT खेळाचे शिक्षक पाटणकर सर आहेत. तर अजून खूप सारे शिक्षक आहेत की ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे. माझे सायन्स टीचर अवताडे सर असतील, माझे ज्योग्राफी टीचर पटेल सर, माझे म्युझिक टीचर रवींद्र पिंगळे सर, तर हे सगळे शिक्षक मला अतिशय छान भेटले की ज्यांच्यामुळे आज मी इथे ह्या स्टेजला येऊ शकले, कारण की माझा जो बेस आहे शिक्षणाचा तोच त्यांनी खूप पक्का असा करून घेतलेला होता. तर त्यांचे मी रोज आभार मानते. त्यानंतर मी पुढे जेव्हा कॉलेजला एज्युकेशन घेतलं, मग KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव, इथली मी विद्यार्थिनी आहे 2 वर्ष 11वी 12वी सायन्स. तर त्या दरम्यान माझे जे काही शिक्षक आहेत, मग माझ्या केमिस्ट्रीच्या सोनवणे मॅडम असतील, माझे केमिस्ट्री 1चे टीचर सोनवणे सर असतील, त्यानंतर माझे बॉटनी टीचर संदीप जगजाप सर आहेत, माझ्या झूलॉजीच्या मॅम शेख मॅम आहेत, बालवे मॅम आहेत, इवन म्हणजे खूप असे सगळे शिक्षक की ज्यांनी मला खूप छान असं शिकवलं. सायन्सचं जे एज्युकेशन आहे ते मला खूप छान पद्धतीने त्यांच्याकडनं मिळालं आणि आज त्याच ज्ञानाच्या आधारावर मी हे सोशल अवेअरनेस मिशन खूप सक्सेसफुली चालवू शकते. तर मी मात्र रोज त्यांचे आभार मानते आणि त्यांचे आभार मानताना माझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, एक वेगळाच आनंद असतो आणि खूप छान वाटतं. तुम्हीसुद्धा तुमच्या शिक्षकांचे आभार माना, खरंच तुम्हाला ते जे फिलिंग आहे ना ते खूप सुंदर असतं, तुम्ही ते अनुभवा एकदा. त्यानंतर पुढे मी जेव्हा DEd कम्प्लीट केलं, बाकी BA गेले, कोर्सेस कम्प्लीट केले, तर त्या दरम्यानसुद्धा मला संदीप बोडके सर,
त्यानंतर पाटील सर, असे खूप सारे टीचर्स भेटले की ज्यामुळे मला खूप छान पद्धतीचं प्रोफेशनल नॉलेज त्यांनी दिलं आणि आज मी खूप छान पद्धतीने इतरांना काही गोष्टी शिकवू शकते आणि इतरांना काही गोष्टी समजावूनही सांगू शकते. तर ते जे स्किल मला अवेलेबल झालं ते माझ्या डिप्लोमाच्या करिअरमध्ये अवेलेबल झालं, त्यामुळे मी आज खूप छान पद्धतीने महिलांशी चर्चासत्र राबवू शकत आहे. म्हणून मी त्यांचे रोज आभार मानत असते. तुम्ही ट्राय करून पहा एकदा, नक्कीच खूप छान असं फिलिंग असतं. बघा एकदा ट्राय करून. त्यानंतर आपल्याला फ्रेंड्स आभार मानायचे असतात त्या प्रत्येक व्यक्तीचे, मग ती व्यक्ती वाटेवरची वाटसरू असेल किंवा आपली मैत्रीण असेल किंवा आपली मित्र असतील किंवा आपले नातेवाईक असतील किंवा अगदी काही अनोळखी लोकंसुद्धा आपल्या आयुष्यात येत असतात की ज्यांच्याकडनं ना आपण काही ना काही शिकत असतो. ते आपल्याला शिकवतातच असं नाही, पण आपणही त्यांच्याकडनं काही नकळतपणे शिकत असतो, काही गुण त्यांच्यातले आपल्याला आवडत असतात. तर त्या सगळ्या लोकांचे नक्कीच आपण आभार मानायला पाहिजे. कारण बघा, वाईट गोष्टी तर सगळेच शिकतात, पण चांगल्या गोष्टी शिकणं आणि शिकवणं हे खूप अवघड अशी कला आहे आणि जर आपल्याला ती जमली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. त्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये ना जे काही लोक जे मला चांगल्या गोष्टी शिकवतात, चांगले अनुभव सांगतात, शेअर करतात आणि त्यांच्याकडनं काही गुण मी घेत असते, तर त्यासाठी त्या सगळ्या लोकांचे ना मी खूप 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 आभार मानते. त्यानंतर महत्त्वाचे आपल्याला आभार मानायचे आहेत त्या लोकांचे की ज्यांनी कधी काळी आपल्या आयुष्यात काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल. अरे तुम्ही म्हणाल हे काय आहे. फ्रेंड्स आपण ना प्रत्येक गोष्ट ना पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. बघा, आयुष्य जर खूप सोपं साधं सरळ असेल ना तर त्याला काय अर्थ आहे. आयुष्यामध्ये काहीतरी अप्स अँड डाऊन्स तर नक्कीच पाहिजे, काहीतरी चॅलेंजेस पाहिजे, काही रिस्क पाहिजे. कारण की बघा, जेवताना मुळमुळीत जेवायला आवडेल का आपल्याला? नाही. आपल्याला चटपटीत काहीतरी खायला आवडत असतं, बरोबर की नाही? मग आयुष्यसुद्धा असंच चटपटीत पाहिजे, कधी गोड कधी तिखट, कधी आंबट कधी खारट. मग असे काही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, कदाचित काही लोक ते घडवून आणत असतात, काही लोक संकट आपल्या वाटेवर असे ठेवत असतात, तर त्या लोकांचे सुद्धा ना आपण आभार मानायला पाहिजे. का माहिती आहे? कारण की जर आपल्या आयुष्यात ती लोक अडथळे आणत असतात तर आपण ते अडथळे पार करायला शिकत असतो आणि अजून स्ट्रॉंग होत असतो. त्यामुळे जेव्हा आपल्या आयुष्यात काही संकट येतील, आपल्या आयुष्यात काही अडथळे येतील, ज्या लोकांमुळे ते येतील, तर त्या लोकांचे आभार माना आणि देवाला अशी प्रार्थना करा त्या सगळ्या लोकांचं खूप 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 भलं हो, त्यांचं खूप चांगलं हो, ते आयुष्यात खूप आनंदी राहो. कारण की त्याच लोकांमुळे आपल्याला यश मिळवण्याचा जो प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग वाटायला लागतो, जो मला वाटतो आहे. माझ्याही आयुष्यात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण केल्या, अडथळे निर्माण केले, संकट आणली. त्या सगळ्या लोकांचे आज जाहीरपणे मी खूप 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 आभार मानते. कारण ते जर लोक माझ्या आयुष्यात नसते तर नक्कीच माझं आयुष्य मुळमुळीत असतं जे मला आवडत नाही. आणि आज हे जे यश मला मिळत आहे ते त्या लोकांचंसुद्धा त्याच्यामध्ये क्रेडिट आहे. तर त्या सगळ्या लोकांना मी थँक्स बोलते आणि त्यांचे खूप मनापासून आभार मानते. आणि ईश्वराकडे अशी प्रार्थना आहे माझी की त्या सगळ्या लोकांचं ईश्वर खूप भलं करो, त्या सगळ्या लोकांना ईश्वर खूप 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 आनंदित ठेवो. मैत्रिणींनो, ट्राय करून पहा, ह्याच्यामध्ये जो आनंद मिळतो ना तो अतिशय वेगळा आहे. तर ही पहिली गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला की ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा, ठीक आहे. अच्छा, दुसरी गोष्ट, जेव्हा आपण रोज सकाळी झोपेतून उठतो आणि जेव्हा आपले डोळे उघडतात त्यावेळेस आपण काय करायचं, ग्रॅटिट्यूड मानल्यानंतर एक प्रार्थना देवाला नक्कीच करायची आहे, आठवणीने ही विसरू नका. काय प्रार्थना करायची आहे की देवा, आज ह्या पूर्ण दिवसामध्ये माझ्या हातून असं काही कार्य घडू दे की ज्यामुळे मी अनेक लोकांना आनंद देऊ शकेल, अनेक लोकांना समाधानी करू शकेल आणि मी ज्या ज्या लोकांशी आज संपर्कामध्ये येईल ते लोक मला भेटल्यानंतर खूप 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 हॅपी फील करतील, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. आणि ईश्वराला असंही सांगा की ईश्वरा,
की हे जग मी तुझ्यामुळे पाहिलेलं आहे आणि आज या दिवसाची सुरुवात करताना तू माझ्या सोबत राहा आणि दिवसभर तू माझ्या सोबत आहेस याचा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे, तर बघा असं करून पहा, खूप छान वाटतं मैत्रिणींनो. मी फील करते त्या गोष्टी आणि म्हणून मी आज तुम्हाला शेअर करते. ठीक आहे, तर तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे की सर्वात महत्त्वाचं वेळ, म्हणजे वेळेचं नियोजन करा. तुम्हाला काय काय करायचं आहे त्याचं एक प्लॅनिंग करा, नियोजन करा. कुठल्या वेळात तुम्हाला काय करायचं आहे याचं जर टाईम मॅनेजमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. कारण तुमचा जो वेळ आहे ना तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. असं म्हणतात की टाईम इज मनी, बट आय से दॅट टाईम इज मोर दॅन मनी. हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. कारण की बघा, आपण जर वेळेला किंमत दिली ना तरच वेळही आपल्याला किंमत देते. त्यामुळे वेळेला किंमत द्यायला शिका, टाईम मॅनेजमेंट करायला शिका. आपला वेळ अतिशय मौल्यवान आहे, तो कुठेही वाया जाणार नाही याची आपल्यालाच काळजी घ्यायची आहे. कारण की सक्सेसफुल आपल्यालाच व्हायचं आहे, हो की नाही? त्यामुळे आपल्या वेळेची काळजी ही आपण घेतली पाहिजे. वेळ वाया जाणार नाही याची मात्र सगळ्यांनी दखल घेतलीच पाहिजे. त्यानंतर हां, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यात जर कोणी वाईट आपल्याशी वागत असेल तर त्यांना कधीच त्यांच्यावर चिडू नका, कधीच त्यांना कुठले शिव्याशाप देऊ नका. कारण की बघा, एखादी गोष्ट जी आपण करतो तर ती आपल्याला त्याच रूपात परत मिळत असते. मग आपण जर लोकांना शिव्याशाप दिले, वाईट बोललो, तर आपल्यालाच पुन्हा ते मिळणार आहे परत. पण आपण जर त्यांना आशीर्वाद दिले, चांगल्या गोष्टी दिल्या, जर आपण त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त केला, तर प्रेम व्यक्त केलं, तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टी परत देत असतो. त्यामुळे कधी आयुष्यात कोणाला वाईट बोलू नका. कोणाला जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ह्या गोष्टी पूर्वी केल्या असतील, तुमच्याकडनं घडल्या असतील, नकळतपणे अगदी माझ्याकडनंसुद्धा घडले असतील, तर आपण त्या गोष्टी बदलायला पाहिजे किमान आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये. कारण आता आपल्याला यशाकडे वाटचाल करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईलचा योग्य वापर करा. प्रत्येकाकडे मोबाईल आहे आज. मग मोबाईलचा योग्य वापर करा म्हणजे चांगले चांगले व्हिडिओज पहा. मोबाईलचा वापर अशा प्रकारे, मी कशा प्रकारे करत असते ते तुमच्याशी शेअर करते. मी सकाळी झोपेतून उठल्या मोबाईलचा वापर यासाठी करते की सर्वात पहिले मी माझ्या त्या मैत्रिणीला मेसेज करते, फोन करते, की जिच्यामुळे जिच्याशी बोलल्यानंतर मला एक वेगळीच एनर्जी मिळते, वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते. आणि ती नेहमी मला एक वाक्य म्हणत असते फोन केल्यावर की राजेश्री तू वेडी आहेस. तर तुम्हाला माहिती आहे हे वाक्य माझ्यासाठी खूप मोटिवेटिंग असतं. जेव्हा ती हे वाक्य बोलते ना त्यावेळेस मला खरंच खूप खूप छान वाटतं. कारण की खरंच असं वाटतं की तीच एकमेव व्यक्ती अशी आहे की जिने मला खरंच जवळून ओळखलेले. माझी ती मैत्रीण म्हणजे नूतन, जिला मी रोज फोन करते आणि रोज तिच्याकडनं मी वेडी आहे असं ऐकायला मला खूप 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 आवडतं. तर तुम्हीसुद्धा मोबाईलचा वापर अशा व्यक्तीसाठी करा, त्या व्यक्तीला फोन करा की ज्याला ज्याच्याशी बोलून तुम्हाला खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. दिवसभरात एकदा तरी त्या व्यक्तीला फोन करा. या गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये केल्या ना फ्रेंड्स, तर नक्कीच तुम्हाला खूप 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 यश मिळेल. आणि बघा, आलेल्या संकटांना कधीच घाबरायचं नसतं. आपल्या आयुष्यात जर एखादी वाईट गोष्ट झाली, एखादा वाईट प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आला, तर नेहमीच लक्षात ठेवा की जेव्हा खूप वर्स्ट सिच्युएशन आपल्या पुढे येत असते ना, खूप वाईट अशी सिच्युएशन आपल्या पुढे येत असते ना, तर त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे काहीतरी बेस्ट असं सक्सेस आपली वाट पाहत असतं. फक्त ना आपल्याला त्या संकटाच्या पलीकडे जाऊन, आपली नजर त्या संकटाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते यश दिसलं पाहिजे जे तिथे उभं असतं. आपल्याला फक्त त्या संकटाला पार करून त्या यशापर्यंत चालत जायचं आहे, पोहोचायचं आहे, त्या यशाला स्पर्श करायचा आहे. तर खूप छान फिलिंग असतं. बघा तुम्ही, अनुभवा आणि कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मैत्रिणींनो, काल माझ्या आयुष्यामध्ये एक खूप वाईट प्रसंग आला. खूप मोठा ॲक्सिडेंट माझ्या कारचा झाला, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणालाही इजा झाली नाही, कोणालाही गंभीर इजा झाली नाही. ही ईश्वराची कृपा आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत जे माझ्या पाठीशी काल होते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रॅटिट्यूड मी एक्सप्रेस करते त्या व्यक्तीसाठी की काल जी माझ्या कारमध्ये होती ती म्हणजे आमच्या मिशनच्या सुपरवायझर तनुजाताई. त्या रामदास स्वामींच्या बैठकीला जातात. अध्यात्मात त्यांना खरंच खूप रस आहे आणि खूप छान त्यांचे विचार आहेत. खूप निस्वार्थी असं त्यांचं मन आहे. आणि काल त्यांच्या रूपामध्ये साक्षात समर्थ माझ्या गाडीत बसले होते असं मला खरंच फील झालं. आणि खूप छान वाटलं की कदाचित काल जर त्या माझ्या गाडीत नसत्या तर कदाचित मी आज तुमच्यासमोर नसते. तर सगळ्यात जास्त थँक्स मी त्यांना मानते आज की काल त्यांच्यामुळे माझा जीवही वाचला आणि ज्याच्या गाडीसोबत माझी धडक झाली अगदी त्या व्यक्तीला सुद्धा काहीच झालं नाही. तर बघा मैत्रिणींनो, ईश्वर म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय? आपण देवळात गेलो की तिथे परमेश्वर असतो असं नाही. परमेश्वर हा ह्या सृष्टीच्या कणाकणामध्ये असतो. ह्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक येतात ते सुद्धा त्यांच्या रूपात सुद्धा ईश्वर आपल्याला दर्शन देत असतो. फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे, आपल्या अंतर्मनाला ते फील झालं पाहिजे. जसं काल जेव्हा तनुजाताई माझ्या गाडीत होत्या मला खरंच ते फील झालं आणि अगदी मनापासून फील झालं की अतिशय पुण्यवान अशी व्यक्ती माझ्या गाडीमध्ये बसली होती आणि खरंच ईश्वरी कृपा आहे. त्यांच्या रूपात ईश्वरच साक्षात माझ्या सोबत काल होते, नाहीतर आज मी तुम्हाला इथे दिसले नसते. मैत्रिणींनो, आपल्या लाईफमध्ये खूप अशा गोष्टी घडत असतात की आपल्याला त्या काही ना काही शिकवण देऊन जातात. माझ्या आयुष्यात खूप काही घडलेलं आहे, खूप काही घडणार आहे. मला नक्कीच तुमच्या सगळ्यांशी ते शेअर करायला आवडेल आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओजमध्ये नक्कीच माझ्या आयुष्यात आलेले छोटे छोटे प्रसंग मी तुमच्याशी शेअर करणार आहे की ज्यामधून तुम्हाला काही ना काही शिकवण, काही ना काही संदेश नक्कीच मिळेल. कारण माझं जे आयुष्य आहे ते तुमच्या सेवेसाठी नेहमीच हजर आहे. ठीक आहे, सो पुन्हा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजूनही ज्यांनी कोणी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्याशी संपर्क करायला सोपं जाईल. कारण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर हे जे व्हिडिओज मी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार नाही आणि तसं झालं तर तुम्हाला व्हिडिओज दिसणार नाही आणि व्हिडिओज दिसले नाही तर तुम्हाला माझ्याशी बोलता येणार नाही, तुम्हाला मला ऐकता पण येणार नाही, पाहताही येणार नाही. ठीक आहे, सो पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, आरोग्याला जपा, वेळेला महत्त्व द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की आपल्या चेहऱ्यावर, आपल्या ओठांवर एक सुंदर असा स्माईल ठेवा, बिकॉज स्माईल इज द बेस्ट मेडिसिन. ठीक आहे, सो तोपर्यंत तुमची रजा घेते. नमस्कार, बाय बाय.